महाराष्ट्र सरकार स्मार्ट सिटी आणि स्मार्ट खेडी घडवण्याकडे वाटचाल करते. शहरातली मुलं डिजिटल शिक्षण घेत आहेत, पण याच महाराष्ट्रातलं एक दाहक वास्तव आम्ही तुम्हाला दाखवतोय. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भर उकाड्यात पंख्याशिवाय शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातल्या शेकडो शाळांपर्यंत अजून वीज पोहोचली नाही, अनेक शाळांची वीज बंद आहे. भर उन्हाळ्यात या शाळा भट्ट्या झाल्यात. जय महाराष्ट्राची एक्सक्लुसिव्ह बातमी पहा. अनेक महिन्यांपासून वीज बिल न भरल्यानं अनेक जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पंख्याविना 40 डिग्री सेल्सिअस इतक्या उकाड्यात शिक्षण घ्यावं लागतंय. सध्या तापमान वाढत असून पंखे बंद असल्यानं विद्यार्थ्यांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. लाईट 4 वर्षापासून नाही मिळत आणि पंखे बंद आहेत, त्याच्यामुळे त्रास होतो. तापमान जास्त असल्याने लहान विद्यार्थ्यांना उष्माघात, स्वाईन फ्लू यांसारख्या आजारांचा त्यांच्या जीवाला धोका असल्यानं कानाडोळा करता येत नाही. त्यामुळेच पालकांकडून या संदर्भात पाठपुरावा करूनही पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केला जातोय. हे वीज मीटर जो कापला आहे तर कमीत कमी 2 वर्ष होऊन गेले वीज कपात केलेली आहे इथली शाळेची. ह्याच्यात पोरांना एवढा त्रास होतो की आता पालघर जिल्ह्यामध्ये 40 सेल्सिअस एवढं तापमान आहे, परत त्याच्यात हे शेड जे आहे पत्र्याची आहे पूर्ण, त्याच्यात जास्त गरम होतं. ह्याच्यात पोरांना खूपच त्रास होतो, कारण बसण्याची सोय ह्या रूम मध्येच आहे, तर पत्र्याच्या असल्या कारणाने खूप बराचसा त्रास होतो पोरांना. पालकमंत्री आपले आदिवासी आहेत, बरेच म्हणजे खासदार, आमदार हे आपले आदिवासी स्थानिक तिथले आहेत, तर ह्यांनी काहीतरी पाठपुरावा करावा आणि ह्या चांगल्या पद्धतीने शाळेचे वीज बिल भरणं ह्या सण सोयी करण्यात याव्यात. हे साधारण 4 वर्ष झाले लाईटीचा त्रास आहे आणि मुलांना जाम त्रास होतो उष्णतेमुळे. असे 3 वर्ष झाले पण शासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केले. जसे ते शासनाकडे आम्ही बरेच अर्ज पाठवले, ग्रामपंचायत मधून पण केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वाढत असलेलं तापमान पाहता विजेचं कनेक्शन तातडीनं जोडून देण्यात येईल असं आश्वासन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलंय. मागच्या आठवड्यामध्ये मी जिल्हा परिषद शाळांना जे पेंडिंग विजेचे देयके आहेत त्याबद्दल सर्व तालुक्यांना आम्ही पैशांचं वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना साधील अनुदानमधून आणि शाळांमध्ये आपण एक 5,000 रुपये पर स्कूल ते लोकल एक्सपेंडिचरसाठी देतो, त्याच्यामधून सुद्धा आम्ही त्यांना वीज बिल भरण्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. मागच्या आठवड्यात जे आपण त्यांना सर्व तालुक्यांना पैसे वाटप केले त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचे सगळ्यांचे बिल एकत्रित करून त्याचं एक फायनल बिल ट्रेझरीमध्ये टाकलेलं आहे. या आठवड्यात त्यांना जे पैसे प्राप्त होतील आणि ते तात्काळ त्यांना शाळांना देऊन त्यामार्फत सर्व शाळांची विजेची देयके भरण्याबद्दल त्यांना मी आदेशित केलेलं आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करते. आदिवासी जमातीचा विकास व्हावा म्हणून ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण करण्यात आलाय. मात्र स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा उद्देश मागे पडल्याचं आता चित्र पाहायला मिळतंय. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील मिरवताना दिसतात. पालघरहून राहुल पाटील, जय महाराष्ट्र. शासनाकडून बिल देयक उशिरा आली म्हणून हा सगळा प्रकार सुरू आहे. शिक्षणावर आपण अफाट खर्च करतो. विनोद तावडे साहेब, सावरा साहेब, आपण ही बातमी पाहताय, कधी येईल यांच्याकडे वीज? बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पुन्हा दाखवतोय तुम्हाला एक वेगळी बातमी, कुठे जाऊ नका.